नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, 50,000 रुपये पर प्रोत्साहन अनुदानासंदर्भात सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. 50,000 रुपये पर प्रोत्साहन अनुदान अंतर्गत यापूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या आल्या होत्या. यादी पहिली, दुसरी, तिसरी अशा सर्व याद्या आल्या होत्या आणि त्यामध्ये नाव असणाऱ्या शेतकऱ्यांनी आपली KYC सुद्धा कम्प्लीट केली होती. पण ही सर्व प्रोसेस कम्प्लीट करून सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप ही 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान आलं नव्हतं. त्यामुळे आपल्याला भरपूर साऱ्या कमेंट मिळाल्या होत्या की 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान केव्हापर्यंत मिळेल. पण अद्याप कोणतीही अपडेट नसल्यामुळे याबाबतचं उत्तर कोणालाही माहीत नव्हतं. पण यावर एक नवीन अपडेट आलेली आहे, त्यानुसार 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना लवकर मिळणार आहे आणि याबाबतचाच नवीन शासन निर्णय सुद्धा निर्गमित झालेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जो नवीन आलेला शासन निर्णय, त्याचबरोबर नवीन आलेली अपडेट याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल व व्हिडिओ अंती हेही समजून जाईल की 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान केव्हापर्यंत मिळेल. तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील. महाराष्ट्र शासन, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग यांच्याकडून दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी आलेला हा GR आहे. या GRचं शीर्षक असं आहे, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत. अशा प्रकारचं या GRचं शीर्षक होतं. या GRची प्रस्तावना आपण थोडक्यात पाहूया. सन 2022 अर्थसंकल्पीय अधिवेशनात अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2022-23 या वित्तीय वर्षात अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली होती. यानुसार अल्पमुदत पीक कर्जाची पूर्णता परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त रुपये 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत 29/7/2022 अन्वये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता. सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना अर्थसहाय्य या लेखाशीर्षाअंतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 4700 कोटीच्या पुरवणी मागणीच्या प्रस्तावास वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 3 तसेच सहकार विभागाच्या संदर्भ क्रमांक 4 शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली होती. म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत जो 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदानाचे जे लाभ आहे या योजनेसाठी 4700 कोटी निधीला सरकारने मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी 2350 कोटी इतकी रक्कम संदर्भ क्रमांक 5/16/9/2022 तसेच 650 कोटी इतकी रक्कम संदर्भ क्रमांक 6/18/10/2022 शासन निर्णयान्वये वितरित करण्यात आलेली होती. म्हणजे 4700 कोटीपैकी 2350 कोटी तसेच 650 कोटी ही निधी ऑलरेडी वितरित करण्यात आलेली होती. तर उर्वरित जी रक्कम जी आहे ती वितरित करण्यासाठी शासन विचारधीन होतं आणि याच्यावरच आता हा शासन निर्णय आलेला आहे. या GRचा आता आपण शासन निर्णय पाहूया. सन 2022-23 या आर्थिक वर्षात सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी रुपये 700 कोटी इतकी रक्कम महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना अर्थसहाय्य या लेखाशीर्षाअंतर्गत वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे. म्हणजेच उर्वरित जो निधी होता तो सुद्धा शासनाने वितरित करण्यास मान्यता दिली आहे आणि या मान्यतेनुसार 50,000 रुपये पर प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना मिळण्यासाठीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांचं 50,000 रुपये पर प्रोत्साहन अनुदान मिळून जाईल. तर अशा पद्धतीचा हा शासन निर्णय होता आणि ही नवीन आलेली अपडेट होती. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर या नवीन आलेल्या शासन निर्णयाबद्दल आणि नवीन आलेल्या या अपडेटबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका.
अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.